दत्तेच्या आखाड्यामध्ये आता आरपारची लढाई सुरू झालेली आहे आणि या लढाईमध्ये एकमेकांना चितपट करण्यासाठी जे डाव टाकले जात आहेत त्या डावामध्ये सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने काही गोष्टी घडताना दिसत आहेत। राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये, त्यामुळे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेसाठी ही निश्चितपणे चिंतेची बाब आहे, कारण सत्तेच्या आखाड्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। यावेळी उदय सामंत हॉटेल रेडिसन्स मध्ये दाखल झाले। एकनाथ शिंदेंनी यावेळी त्यांचं चक्क गळाभेट घेत स्वागत केलेलं आहे। एक एक आमदार जो मंत्री नववा मंत्री आहे हा शिवसेनेचे जे शिंदे गटाला जाऊन मिळालेले आहेत, शिवसेनेसाठी अतिशय चिंताजनक नाही ही नामुष्कीची वेळ आहे, कारण ज्यांनी आतापर्यंत या सरकारमध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं, ज्यांनी मंत्रीपद भूषवली आमदारकी भूषवली अशा सगळ्या लोकांनी आता शिवसेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास दाखवलेला आहे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये ते सहभागी होत आहेत। तिकडे एकनाथ शिंदे सुद्धा या एकाएका मंत्र्याचं आमदाराचं मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया, आपण आता लाईव्ह जाऊया गुवाहाटीला। लक्ष्मण, खरं तर इकडून निघालेला प्रत्येक जण गुवाहाटीला पोचतोय असं आहे आणि आता इकडे त्याच्याहून सगळे मीम सुरू आहेत, पण कालपर्यंत शिवसेनेच्या गोटात असलेले मंत्री आज अचानक गुवाहाटीला पोचलेले आहेत, हा चमत्कार नेमका घडतोय कसा, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। विलास, खरं तर सत्ताचं केंद्र जे आहे ते गुवाहाटी बनू पाहते महाराष्ट्राच्या राजकारणाचं, याचं कारण आहे प्रत्येक आमदार जो आहे तो आता गुवाहाटीमध्ये दाखल होतोय। उदय सामंतांच्या निमित्तानं शिवसेनेला मोठा धक्का देत शिंदे गट जो आहे तो आता अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। काही क्षणापूर्वी याच गुवाहाटीमधील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये उदय सामंत दाखल झालेले आहे आणि उदय सामंत दाखल झाला त्यांचं जोरदार जल्लोषामध्ये आतमध्ये असलेल्या शिंदे गटानं स्वागत केलं। स्वतः एकनाथ शिंदे हे उदय सामंत यांना रिसीव्ह करण्यासाठी लॉबीमध्ये आले होते। लॉबीमध्ये आल्या आल्या त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि सगळ्यांशी हसत खेळत हे सगळे आमदार जे आहे ते पुन्हा एकदा कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलेले आहे आणि त्यामुळे एक एक आमदार एक एक मंत्री जो आहे तो आता शिंदे गटाला जाऊन मिळालेला आहे। आतापर्यंत जवळपास 5 कॅबिनेट मंत्री आणि 4 राज्यमंत्री जे आहेत ते ठाकरे सरकारमधले हे शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत, तर शिवसेनेचे जवळपास 39 आमदार उदय सामंतांच्या एंट्रीने 39 आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार जवळपास 9 असे जवळपास 48 ते 49 आमदार जे आहेत ते आता शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत ते आणि ते हे सगळे या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आता देखील दाखल आहेत, त्यामुळे शिंदे गटाची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे आता शिंदे गट जो आहे तो अधिक आक्रमक होतोय। उद्या सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाकडनं शिवसेनेच्या एका वेगळ्या गटाची मान्यता घेण्यासाठी दावा केला जाणार आहे। अजय चौधरींना जी गटनेतेपदी सगळी कायदेशीर लढाई पुढच्या काळामध्ये होणार आहे, पण त्याच दरम्यान शिंदे गट हा दररोज अधिक मजबूत होतोय। बघूया आज शिवसेनेसोबत जे आहेत ते आज रात्री आहेत ते उद्या सकाळपर्यंत राहतात का, कारण सध्या चित्र आहे ते अतिशय चिंताजनक शिवसेनेसाठी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। का चिंता ही निर्माण झाली आहे, तर शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांचा एकनाथ शिंदे गटाकडे असलेला जो ओढा आहे, सगळेजण या गटाकडे चाललेले आहेत, तो कायम आहे। शिवसेनेसोबत असल्याचा दावा कालपर्यंत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत करत होते। शिंदेंचा काहीतरी गैरसमज झालाय असं ते सांगत होते, उद्धव ठाकरे यांना ते विश्वास देत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण आज अचानकपणे ते नॉट रिचेबल झाले आणि मग शिंदेंच्या गटात जाऊन सामील झाले। त्यामुळे सत्तेच्या या आखाड्यामध्ये कोण कुठला डाव टाकतंय आणि कोण कुणाला चितपट करण्यासाठी काय करतंय हे कळत नाहीये। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही अखेर गुवाहाटीच्या दिशेने उडाले। उदय सामंत यांच्या विमानाचं तिकीट आधीच माध्यमात व्हायरल झालं आणि त्यानंतर सामंतांनीही गुवाहाटीची वाट धरली। उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते। आपण
शिवसेनेसोबत असल्याचा दावाही सामंत करत होते। शिवसेने तर सांगितलं ना, आणि साहेब मला एक मता आता प्रश्न विचारला म्हणून मी आपल्याला सांगतो की जर नंतर मी गुवाहाटीला गेलो असतो ना, मी आता तर गुवाहाटीतन बोलत नाही ना, हे मुक्काम पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र इथंच बोलतो। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उदय सामंतांचा मोबाईल बंद झाला तेव्हा शंका उपस्थित झाली। मी तोडणारा नसून जोडणारा आहे असं सांगणारे सामंत शिंदे गटाला जोडले गेले। एक आमदार शिरसाट काहीतरी बोलले, त्याच्यावर मी माझं वक्तव्य करणं हे काय मला असं वाटतं उचित आहे असं वाटत नाही, कारण मी जोडणार आहे तोडणारा नाही। ते काहीतरी बोलले म्हणून मी त्याच्यावर काहीतरी बोलावं आणि अजून दुरी निर्माण करावी अशातला मी कार्यकर्ता नाही, मला हे सगळं जोडावं असं वाटतं। उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्यानं शिवसेनेला धक्का बसलाय। उदय सामंतचं पण कालपर्यंत होते, त्यांनी विधानसभेच्या काही आमदारांचे प्रश्न होते तेही आज जाऊन बसून चर्चा करायची आहेत, म्हणजे आता कोण कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे। पण अजून आम्ही आशावादी यासाठी आहोत कारण ही जी मंडळी जात आहेत, मग तो उदय सामंत काल गेलेले असतील, दिलीप मामा असतील, ते एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे की उद्या आमच्यावरती डिस्क्वालिफिकेशन आलं तर काय, एवढी लोक गेली मग आम्ही आमचं काय होईल। मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदेंच्या गटासोबत असल्यानं शिवसेनेच्या अडचणी वाढल्यात। आता या सर्व संकटावर शिवसेना कशा प्रकारे मात करते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर एकनाथ शिंदे गटात सामील होणारे शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यात शिंदे गटात महाविकास आघाडीतून शिवसेनेचे तब्बल 9 मंत्री सामील झालेत, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा खळबळ उडालेली आहे। आमदार शिंदे गटात सहभागी झालेल्या या सगळ्या मंत्र्यांचं दुखणं मात्र सारखं आहे। यापेक्षा मंत्री शिंदे गटामध्ये गेल्याचा मोठा धक्का शिवसेनेला आहे, कारण आमदार तर जातच होते पण 9-9 मंत्री जेव्हा जातात तेव्हा निश्चितपणे शिवसेनेमध्ये एक प्रचंड मोठी खदखद होती, ही बाब आता समोर येते। तर शिंदे गटात सहभागी झालेले हे मंत्री नेमके कोण आहेत जे शिवसेनेचं प्रतिनिधित्व कालपर्यंत करत होते पण आता शिंदेंच्या गटात गेले? स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले, गुवाहाटीला जाऊन बसले। रोजगार हमी मंत्री संदीपान हुंबरे, त्याचबरोबर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे झाले सगळे शिवसेनेचे मंत्री। बघा आता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा गुवाहाटीमध्ये आहेत, तर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा गुवाहाटीमध्ये दाखल झालेले आहेत, यांनी सुद्धा बंडाचा झेंडा फडकावत आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झालेले आहेत। तर इकडे बघा आता ठाकरे सरकारसोबत कोण कोण आहे, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख हे आता ठाकरे सरकारसोबत आहेत। जर विधानसभेतला विचार केला तर विधानसभेतले केवळ एकमेव मंत्री आदित्य ठाकरे आता उरलेले आहेत, बाकी विधानसभेतल्या आमदारांची सगळे मंत्री होते विधानसभेतले ते सगळे गुवाहाटीला गेलेले आहेत, केवळ आदित्य ठाकरे आता एकटे उरलेले आहेत। या सगळ्या सत्तेच्या संघर्षामध्ये या आखाड्यामध्ये आता एकमेकांची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची ठरली आहे। मुंबईतल्या बायकडाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या घरासमोर आता केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवली आहे, तर दुसरीकडे दादरचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या घराच्या परिसरात केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान तैनात करण्यात आलेत। ठाण्यातल्या प्रताप सरनेकांच्या घरासमोर सुद्धा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान तैनात करण्यात आलेत। शिवसेना सोडून गुवाहाटीला आमदार गेल्यानं शिवसैनिक संतप्त आहेत, अनुचित कुठलाही प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय सुरक्षा या सर्व आमदारांना पुरवण्यात आली आहे। बंडखोर शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची सुरक्षा दिली आहे।
केंद्रीय सुरक्षा बळ यामिनी यांच्या घरासमोर पहारा देतीय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोडेंनी. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आता केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांच्या घरावर हल्ला होणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना आता मात्र मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था केंद्राकडून पुरवली जात आहे. शिवसेनेचा आमदार यामिनी यशवंत जाधव त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा पहारा देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचं शिवसैनिक त्यांच्या घरावर हल्ला करणार नाही याची काळजी म्हणून या ठिकाणी घेत आहे. केंद्रीय सुरक्षा बळांचे या ठिकाणी पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीसही या ठिकाणी काही प्रमाणात तैनात आहे. तर या जी त्यांचं राहतं स्थिवान आहे बालकवाडी चेंबर, या चेंबरमध्ये आता मात्र सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि खास करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कुठल्याही प्रकारचा हुजूम या ठिकाणी येणार नाही याची काळजी मात्र घेण्यात येत आहे. दुसरीकडे राजकीय वातावरण तापलं असेल परंतु केंद्र सरकारकडून मात्र या आमदारांना आता मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पोहोचवण्याचं काम केलं जात आहे आणि खास करून शिवसेनेचे जे नेते आहेत तेही नेते या सर्व आमदारांना परत येण्याची विनंती केली जात आहे आणि दावा असा केला जात आहे की 20 जास्त आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि ते कधीही परत येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर एकनाथ शिंदे गटात जे जे सामील झालेले आहेत त्या सगळ्यांना आता केंद्र सरकारनं सुरक्षा दिलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्र पोलिसांच्या सगळ्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवालही विचारला जातोय. दरम्यान या सगळ्याबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊयात. अजूनही किती पथकं लोकांना मदत करायला गेलीत मला माहिती नाही, पण आजपासून सीआरपीएफची सिक्युरिटी, जी सीआरपीएफची सिक्युरिटी काश्मीरी पंडितांना द्यायला पाहिजे होती, जी सीआरपीएफची सिक्युरिटी ह्या आसाममध्ये लोकांना वाचवायला द्यायला पाहिजे होती तिथे पोलीस यंत्रणा वापरली जाते, तिथे हे सीआरपीएफची सिक्युरिटी वापरली जाते. 8-8, 9-9 लाख पर डे ह्यांचे बिल जर जेवढाचे बाकीचे सोडून द्या, म्हणजे खाण्याचे बोलतो जेव्हा आपण खाण्यापिण्याचे बोलतो पाण्याचे इतर ते कोण बोलतच नाही. महाराष्ट्र के होम मिनिस्टर ने ये कहा है कि ये जो विधायक है उनके रेसिडेंस पर कोई गलत चीज़ होनी नहीं चाहिए, इसलिए उनको जो पुलिस प्रोटेक्शन है वो पुलिस प्रोटेक्शन हमने दिया. सत्तेच्या या सगळ्या आखाड्यामध्ये या दोन नेत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरती आहे, कारण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण हा सवाल जेव्हा निर्माण झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांचं नाव त्यांच्या डोक्यात होतं असं सांगण्यात आलं संजय राऊत यांच्याकडून. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदानं थोडक्यात हुलकावणी दिली असंही ते सांगत आहेत. 2.5 वर्षांपूर्वी त्यांना ही संधी मिळणार होती मात्र भाजपनं शब्द फिरवला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्याला हुलकावणी मिळाली असं सामनाच्या आज अग्रलेखातून रोखठोकमधून संजय राऊत यांनी मांडलंय. एकनाथ शिंदे 2.5 वर्षांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीत जाऊन बंडखोर आमदारांसोबत सत्तेचा सारीपाठ मांडण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटीत राहून सत्तेचे फासे टाकले जातात, भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो. मात्र 2.5 वर्षांपूर्वीच त्यांच्या कुंडलीत मुख्यमंत्री होण्याचा योग आला होता, भाजपमुळे हा योग टळला असं रोखठोकमधून स्पष्ट करण्यात आलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा करार भाजपने मोडला, तर करार पार पडला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्की. उद्धव ठाकरे यांनी त्यांचंच नाव पुढे केलं असतं, शिंदे यांचा घात भाजपने केला, त्याच भाजपबरोबर शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचंय हे आश्चर्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून, पण शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच, तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटतोय. एक राष्ट्रीय पक्ष महाशक्ती आपल्या पाठीशी, या पक्षाने पाकिस्तानला धडा शिकवला होता असं वक्तव्य एकनाथ शिंदेने केलं होतं. मात्र त्याच राष्ट्रीय पक्ष आणि महाशक्तीमुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकल्याचा दावा रोखठोकमधून करण्यात आला. या दाव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर सध्या गुवाहाटीमध्ये जाऊन बसलेली ही
टीम एकनाथ शिंदे नेमकी कोण आहे, कोण कुठले लोकप्रतिनिधी आहेत, आपण एक नजर टाकूया, जाणून घेऊयात. बघा महाराष्ट्राचं हे चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव, दादर माहीम जिथं शिवसेना भवन आहे तिथले आमदार सदा सरवणकर, मुंबईतल्या कुर्ला नेहरूनगरमधले मंगेश कुडाळकर, तर मुंबईतल्या मागा ठाणे इथले प्रकाश सुर्वे, ठाण्यामध्ये कोपरी पाचवाकाडी इथले आमदार असलेले एकनाथ शिंदे जे नेतृत्व करत आहेत, ओवाळा माजेवाडा इथले प्रताप सरनाईक, तर अंबरनाथमधले बालाजी केणीकर, भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिमचे, पालघरमधले श्रीनिवास बणगा, रायगडातले महेंद्र दळवी जे अलिबागचे आहेत, तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, महाडचे आमदार भरत गोगावले, कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातले दापोलीमधले योगेश कदम जे रामदास कदमांचे सुपुत्र आहेत, रत्नागिरीतलेच उदय सामंत, सिंधुदुर्गातले दीपक केसरकर, सावंतवाडी मतदारसंघ आहे त्यांचा, तिकडे नाशिकमधले सुहास कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, मालेगावमधले मालेगाव बाह्यचे दादा भुसे हे सुद्धा शिंदे गटात सामील झालेत. या सगळ्या जर टीमवर नजर टाकली तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे, ती ही की शिवसेनेचा जो बालेकिल्ला कोकण आणि मुंबई ठाणे ओळखला जातो तिथंच मोठ्या प्रमाणात हे भगदाड पडलेलं आहे. तर तिकडे भरत गोगावले यांचं मुख्यमंत्र्यावर आता टीकास्त्र समोर आलेलं आहे. पराभूत आमदारांची साधी बैठक तरी घेतली का? अडीच वर्षात पराभूत आमदारांना केवळ वेळ तरी तुम्ही दिला का? गोगावलेंचा मुख्यमंत्र्यांना हा थेट सवाल आता समोर आलेला आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना निधी मिळत होता, अजित पवार ताकद देत होते, शिवसेनेचं खच्चीकरण करून NCP राज्यात पुढे गेली असा थेट आरोप आता भरत गोगावलेंनी केला आहे. आम्हाला फक्त एकनाथ शिंदेंचा आधार होता आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेल्याचं सुद्धा आज भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भरत गोगावले नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. राष्ट्रवादीचा घ्या उदाहरण, तर त्याला त्यांचे अजित पवार 10 कोटी 15 कोटीचा निधी देतात, पण आपल्या आमदाराला जर 2 कोटीचा जर निधी मिळाला तरी तो काही गावातनं 5 लाख 10 लाख 20 लाख अशी कामं टाकून हलताडुलता मतदारसंघ ठेवू शकतो. परंतु एकही रुपया जर तुम्ही 3 वर्षामध्ये जर देऊ शकला नाही त्या आमदारांच्या तिथं निधीपोटी, तर मग तुम्ही आम्हाला सांगा तो आमदार कुठल्या आधारावरती उभा राहील आणि कुठली निवडणूक लढवायला समोर येईल. तिकडे दहिसरमध्ये आज शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवरती जोरदार निशाणा साधलाय. गुवाहाटीतून 40 आमदारांचे मृतदेह येतील असं खळबळजनक विधान राऊतांनी केलंय. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांसह संदीपान भुमरे आणि प्रकाश सुर्वे यांच्यावरही अतिशय तिखट शब्दात हल्ला चढवलाय. हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागत नाही. आज आजा आजा हिम्मत आहे तो आजा, अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून. पान टपरीवाला म्हणे मी, मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसशील. हा कोण होता प्रकाश सुर्वे, कोण होता? हा हा भाजी विकत होता ना, मग आता परत भाजी विकायला पाठवूया. भाजी विकायला पाठवूया, मला कळलं सडकी भाजी विकत होता. नाही का सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाही. हा संदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे.
आपण त्याला तिकीट देऊ. हा वॉचमन होता, याला मुंबई माहीत नव्हत्या. मुंबईला प्रथम आला, त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिलं. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. मला आता प्रश्न पडलेला आहे, किरीट सोमय्या आता काय करणार? बेरोजगार झाला, कामच नाही काही. रोज सकाळी उठाव त्या प्रताप तळ नाईकला मी तुरुंगात पाठवणार, त्या तत्वन दादवला मी तुरुंगात पाठवणार. आणि एक दिवस मला प्रताप सरनाईकांचा फोन आला आणि मला म्हटले की आता दुपारी मला इथे देवेंद्र फडणवीस भेटले दिल्लीमध्ये, ते मला आम्ही शहांगडे घेऊन गेले आणि काय सांगू, माझं ईडीचं सगळं मॅटर क्लिअर साफ झालं म्हटले. त्याच्यामुळे मी आता गुवाहाटीला जातोय, सुरतला जातोय. अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली. त्याच्यानंतर आता मी यशवंत जाधवला तुरुंगात टाकणार. यशवंत जाधवनी महापालिका लुटली. तो यशवंत जाधव आणि त्याची बायको सुद्धा दिल्लीला गेली आणि वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकलं आणि ते एवढे साफ झाले की ते सुरत वरून डायरेक्ट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे, हा ब्रँड काय बघा. गुवाहाटीमध्ये तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे, फार जागरूक मंदिर आहे. काय जादू टोणा मंदिर ना, तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही 40 रेडे पाठवलेले आहेत. या 40 आमदारांच्या बॉड्या इथे येतील, त्यांना डायरेक्ट सभागृहात पोस्टमॉर्टम मध्ये पाठवू करू ना, त्यांना छठ पूजेला पाठवू. दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज देखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. तसंच जे बंडखोर आमदार गुवाहाटीत गेलेले आहेत ते तिथं कैद झालेले आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केला. गुवाहाटी इथल्या हॉटेलच्या बाथरूममध्ये प्रत्येकी 5 पोलीस लावलेले आहेत. आमदारांवर करडी नजर ठेवली जाते. काही आमदारांना तर मान आणि हात पकडून फरफटत नेलं, त्यांना बोलू दिलं गेलं नाही असा धक्कादायक दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. आमदारांना शिवसेनेत सन्मान होता, पण गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना लाचारी पत्करावी लागल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. पहिलं तर हिंमत असती. खरं तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो, आज सकाळी मी बोललोय ती कोणाला माहिती नाही, 20 मेला बरोबर ही सगळी कुरबुरी आपल्या कानावर येत होती. काय चाललंय, कुठून पैसा जातोय, कसा जातोय, हे सगळं चालू होतं, कोण देतोय हे सगळं ऐकण्यात होतं. खरं काय कितपत माहित नाही, पण 20 मेला मी तेव्हा डायव्होर्सला होतो, तेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलून घेतलेलं आणि हे देखील सांगितलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, ह्या घ्या चाव्या, तुम्ही आज बना. तेव्हा नाटक केलं, रडले, नाही आमचं असं नाहीये, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असं तसं तसं, ठीक आहे. बरोबर एक महिन्यानी 20 जूनला बंड केलं. पण ह्या बंडाची तयारी जी आता आपल्याला दिसते आहे, बंड म्हणजे काय, कुटीरवाद येतोय, बंड पण नाही, बंड करण्याच्या लायकीचे पण नाही, बंडला हिंमत लागते. त्यांनी हा जो काही प्रसंग आपल्यावर आणलेला आहे, फायदा कुठच्या वेळीचा घेतला यांनी, आजारपणाचा घेतलाय. तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पण मुख्यमंत्री जेव्हा टीव्हीवर बोलत होते, आणि ते मी बघितले, त्या वेदना मी बघितलेल्या आहेत. जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर परत एक छोटी प्रोसिजर करायला लागली, कारण त्या दिवशी सकाळी सीएम साहेबांचं इथपासून खालपर्यंत हात पाय काही हलत नव्हतं. अक्षरशः बेडवरनं हलणार की नाही, आणि ह्या माणसांनी स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर, मी बघितली त्यांची मेहनत, दिवसात सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 2 तास सगळ्या मंत्र्यांचे किंवा जे आमदार असतील किंवा जे आपले शिवसैनिक असतील त्यांचे व्हॉट्सअप बघत, फोन करत, बेडवर आडवे असताना आणि नंतर एक्सरसाइज करताना ह्या माणसांनी व्यायाम केलेला आहे आणि आज जो उभा राहतोय तर ह्या सगळ्या स्वतःच्या हिमतीमुळे, ताकदीमुळे, तुमच्या प्रेमामुळे. अरे जर तुमच्यात हिंमत होती, ताकद होती, जर तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता,
हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणता, दिघे साहेबांचे शिवसैनिक म्हणता, तर या ना समोर आणि सांगा काय चूक केलंय, कुठे कमी दिले तुम्हाला? खर तर आज दिघे साहेब असते किंवा बाळासाहेब असते, हे जे सांगतात की आम्ही त्यांचे सैनिक आहोत, त्यांच्या भाषेत त्यांना समजवलं असतं काय आहे ते, आणि म्हणून आता त्यांना थोडं हे मिळतंय, म्हणजे आपण खूप चांगले झालो. आणि आता उद्धव साहेब हेच सगळ्यांना सांगतात की माझ्या चांगुलपणाचा फायदा किंवा मी जे काय चूक केली ह्यांच्याबरोबर चांगलं राहून, पण शिवसैनिक म्हटल्यानंतर, आपला माणूस म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतोच, अंधविश्वास ठेवतो. पुण्यात शिवसेनेचा आज मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांवरती टीका केली आहे. आमदारांना शिवसैनिकांच्या रोड टेस्टला आधी सामोरं जावं लागणार असल्याचं अहिर यांनी म्हटलंय. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, त्यांनी माघारी फिरावं असं आवाहन आज सचिन अहिर यांनी केलं. अहिर सर आहेत, मला सांगा, गळती काय थांबायला तयार नाही आहे, काय म्हणणार आहे? नाही, ह्याच्यात कसं आहे की आता गळतीचं प्रमाण आणि कोण का गळत चाललेलं आहे ह्याचं विश्लेषण आता हे सर्वसामान्य जनताच करायला लागलेली आहे. पहिली काहींनी तक्रार केली की बाबा एमव्हीए मधून बाहेर पडा, आदरणीय उद्धवजींनी सांगितलं तुम्ही या, चर्चा करा, आम्ही करायला तयार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषष्ठानी पण 2 दिवस त्यांना ती संधी होती, त्यांना बोलता आला असता नेतृत्वाकडे आपली मग भूमिका मांडता आली असती, ते नाही आहे. माझा आमचा आम्हाला असं आता वाटतं की ह्यांचे बोलवते धनी आता हे वेगळे आहेत आणि कदाचित ह्यांच्या हातामध्ये पण ती सूत्र राहिलेली नाही आहे दुर्दैवाने, आणि म्हणून एका वेगळ्या षडयंत्राच्या अंतर्गत हे सर्व आज नाही तर गेले. आणि अगदी कालपर्यंत होते बैठक म्हटल्याप्रमाणे, उदय सामंतचं पण कालपर्यंत होते, त्यांनी विधानसभेच्या काही आमदारांचे प्रश्न होते तेही आज जाऊन बसून चर्चा करायची आहेत. म्हणजे आता कोण कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे, पण अजून आम्ही आशावादी यासाठी आहोत कारण ही जी मंडळी जात आहेत, मग तो उदय सामंत काल गेलेले असतील, दिलीप मामा असतील, ते एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे की उद्या आमच्यावरती डिस्क्वालिफिकेशन आलं तर काय, एवढी लोक गेली मग आम्ही आमचं काय होईल. हळूहळू ज्यावेळी या सर्व गोष्टीचं विश्लेषण होईल, हळूहळू ज्यावेळी कायद्याच्या गोष्टी त्यांना समजायला लागतील, त्यातून काही ऍक्शन जे नियमाप्रमाणे घटनेप्रमाणे आकस्फोटी नाही, जो नियम आणि जो घटनेने जो दिलेला पक्षातला एक कायदा अंतर्गत कायद्याअंतर्गत जे आम्हाला अधिकार आहे त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं कर्मप्राप्त. आणि आज आमच्या बाबतीत नाही, आज हीच भूमिका उद्या बीजेपी बाबतीत पण होऊ शकते, काँग्रेस बाबतीत पण होऊ शकते. म्हणून या सर्व गोष्टीची झाल्यानंतर मला असं वाटते की ज्या ह्या जाळेमध्ये फसलेले आहेत, गैरसमजीमुळे काही लोक जे फसलेले आहेत, ती लोक हळूहळू जसे आज इकडनं जात आहेत तसे तुम्ही बघा इनकमिंग यायला लागतील. गणेश कदम, सचिनानंद फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे. तर शिवसेनेमध्ये बंड करणाऱ्यांच्या बायका मुलं सुद्धा त्यांच्यासोबत राहणार नाहीत असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे हिंगोलीतले आमदार संतोष बांगर यांनी. शिंदे गटामध्ये गेलेले आमदार ज्या ज्या जिल्ह्यातले आहेत तिथं तिथं जाऊन आपण वचवा काढू असं आव्हान सुद्धा बांगर यांनी दिलंय. लोक जर तुमच्या माहितीसाठी परत महाराष्ट्रामध्ये जर आलेलं, लोक यायला सडके टमाटे, यायला आंधे, यायला तोंडाला यायच्या काळ तर तुमच्या माहितीसाठी आंधीच लागलं यायचं भाऊ, बरोबर आहे का नाही? काहीच लावायची गरज नाही यायला. अरे खरं बायको म्हणत की ज्या पक्षानं तुला आमदार केलं, ज्या पक्षानं तू लोकांना आलास आणि त्या पक्षानं तू सोडून दिलास, मलक हा सोडशील तर पता लागणार नाही, यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. यायचा भरुसाच राहिला का? यायचा बदमाशाचा राहिला का? बदमाशाचा भरुसा या? यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील. अरे यायचे लेकर जे आहेत ना, पोर जे आहेत ना, मुंजे मरतील ध्यानात ठेवा, मुंजे. बैमानाच्या पोराला बायकू कोणी देणार नाही, ध्यानात ठेवा मित्र, ध्यानात ठेवा. अरे स्वाभिमानानं जगा, स्वाभिमानानं. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष अतिशय पेटलेला असताना राज्यात घडत असलेल्या अभूतपूर्व अशा सगळ्या राजकीय घडामोडींवर विविध स्तरातून आता प्रतिक्रिया येऊ लागलेले आहेत. ज्येष्ठ सरकारी वकील आणि उज्ज्वल निकम यांनी मिश्किल टिप्पणी केलेली आहे, बघूयात ते नेमकं काय म्हणतात. पूर्ण वेळ असा स्पीकर नसल्यामुळे उपसभापतीला हे सगळे अधिकार आहेत आणि विधानसभेचा उपसभापती हा यावरती निर्णय घेऊ शकतो. अर्थात त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव हा त्यांनी काही डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसच्या अगोदर पाठवला आहे का नंतर पाठवला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावरती न्यायालयामध्ये काय निर्णय लागेल हे सांगता येणं आज कठीण.
पण एवढंच आहे की सध्याची स्थिती बघता मी एवढंच म्हणेल की वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाने घालायचं, उखाणा विलासरावांच्या न घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा, ही अशी परिस्थिती दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या अभूतपूर्व बंडाच्यावर आता मनसेनं सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून यावर टीका केली. एकनाथ शिंदेसोबत इतके आमदार निघून गेलेले आहेत की आता उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव शिल्लक सेना करून घ्यावं असा खोचक टोला अमेय खोपकर यांनी लगावलेला आहे. आपण पुन्हा एकदा बघूया ह्या ट्विटमध्ये ते काय म्हणत आहेत. अमेय खोपकर, एकनाथ शिंदेसोबत इतके आमदार निघून गेलेले आहेत की आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नाव शिल्लक सेना असं करावं शिवसेनाऐवजी असं ते म्हणत आहेत. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळणारे वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर पर्यायांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार संबंधित 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केलाय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातली चर्चा सुरू होती आणि या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र कायदेशीर आधारावर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाहीत असा दावा बंडखोरांच्या गटाकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून या संदर्भातल्या कायदेशीर बाबी समोर ठेवण्यात आल्या. त्यांनी आम्हाला माननीय उपाध्यक्षांनाच काढून टाकण्याची नोटीस दिली, त्यानंतर ती नोटीस कशी गैर आहे हेही सांगितलं गेलं, त्यानंतर आम्ही या सगळ्या लोकांना डिस्क्वालिफिकेशन करावं म्हणून 16 लोकांना आम्ही नोटीसेस दिल्या, त्याच्यावरही कारवाई सुरू झालेली आहे. पण ती तुम्हा सगळ्यांना वाटतं की ती कितपत खरी आहे, तर ती खरी बघायची असेल, त्याचा खरेपणा पाहायचा असेल, तर आपल्याला एक कळेल. 2003 में ये जो स्प्लिट का इश्यू था, स्प्लिट का प्रावधान था, वो डिलीट किया गया है. अभी डिस्क्वालिफिकेशन से बचने के लिए एक ही रास्ता है, वो है मर्जर. और आपको सारे लोगों को पता है आज तक ये जो 30 या 40 जो भी गए हुए हैं अभी तक इनका कोई पार्टी में मर्जर नहीं हुआ है, तो इसीलिए तो आज के हालत में ये डिस्क्वालिफिकेशन से नहीं बच सकते. तर सत्तेच्या आखाड्यामध्ये आता जो सामना रंगतोय तो केवळ ताकदीवरती नाहीये, केवळ आमदारांच्या संख्येवर नाहीये, तर माइंड गेम सुद्धा बुद्धीनं सुद्धा हे खेळलं जात आहे आणि एकमेकांवरती कुठेतरी मानसिक दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत, मला 2.5 वर्ष झाले तर टोपे यांना 14 वर्ष झाली. तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामं करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चालली आहे, आम्ही 2-3 दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं आहे. जालन्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी बोलताना हे विधान केलेलं आहे. आणखी 2-3 दिवस आम्ही विरोधी पक्षात आहोत, नाराजी नाट्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांचं हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी सूचक विधान करत एक प्रकारे आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत असा एक प्रकारे दावा केलाय का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. सरकार येतील, सरकार जातील, त्याच्या त्या सरकाराबद्दल आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्हाला तर चांगलं विरोधी पक्षात आपलं असं बोलायला भेटतं, 2-3 दिवसांनी हे भी बंद होणार आहे, त्याच्यामुळे साहेब ध्यान ठेवा. तर नेहमी बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रावसाहेब दानवेंनी संकेत दिलेत का. आणि यानंतर एक मोठी अपडेट येते सत्तेच्या या आखाड्यातली. शिंदे गटानं आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्याचं सूत्रांकडून कळत आहे. उद्या याबद्दलची सुनावणी होण्याची शक्यता आहे. आमदारांच्या निलंबन आणि गटनेता कारवाई याबद्दल शिंदे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव आता समोर आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शिंदे गटाकडून अतिशय सावधपणे एक एक पाऊल टाकलं जात आहे. दोन्ही बाजूंनी कायदेशीर
बाबींचा वापर करत एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न केला जातोय। शिंदेंच्या बंडानंतर ते मोडीत काढण्यासाठी शिवसेना एका बाजूला सगळ्या आयुधांचा वापर करत असताना आता शिंदे गटाने सुद्धा न्यायालयाचं दार ठोठावलंय। लक्ष्मण घाटवड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट जाऊया। लक्ष्मण, कुठल्या मुद्द्यावरती ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे, काय शिंदे गटाचं नेमकं म्हणणं आहे, प्रेयर काय? खरं तर आज सकाळपासूनच एकनाथ शिंदे गटाकडनं याबाबत कायदेशीर सल्ला मसलती जी आहे त्या वकिलांकडे घेतल्या जात होत्या आणि अखेर आता जी माहिती हातात आलेली आहे त्यानुसार शिंदे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अजय चौधरी यांचं गटनेता पद बेकायदेशीर आहे असं या शिंदे गटाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार अजय चौधरी जे आहे ते शिवसेनेचे गटनेते होत नाही, त्याचं कारण असं आहे त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी येत नाहीये, ही सगळी कारणं त्यांनी त्यांच्याकडनं सांगितली आहे आणि अजय चौधरींचं पद जे आहे ते काढून घ्यावं, त्याचबरोबर या आमदारांवरती जी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे 16 आमदारांवर ती निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही। एखाद्या पक्षाच्या कार्यालयीन बैठकीसाठी जर उपस्थित राहिलो नाही तर ही पक्ष शिस्तभंगाची कारवाई होऊ शकत नाही असा देखील या आमदारांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता हे सगळे आमदार जे आहे यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे त्या याचिकेमध्ये आता हे सगळी माहिती जी आहे ती कोर्टासमोर सादर केली जाईल आणि कोर्टाकडनं याबाबत जो काही निर्णय होईल तो आता पुढे सरकला जाईल। मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का या निमित्ताने मानता येईल। शिंदे गट ज्या पद्धतीने आक्रमक झालेला होता, आपण वारंवार हे चालवत होतो की एक शिंदे गटाबरोबर एक मोठा वकिलांचा गट जो आहे तो देखील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहे आणि हा गट देखील वकिलांचा गट जो आहे तो शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात मदत करतोय आणि ह्या सगळ्या सल्लामसलती झाल्यानंतर अखेर शिंदे गटानं ही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडल्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा फैसला जो आहे तो होणार आहे आणि त्यानंतरच शिंदेगड जर गटनेता म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळाली त्याबरोबरच हा शिंदेगड जो आहे तो फ्लोर टेस्टसाठी महाराष्ट्रामध्ये सरकेल आणि फ्लोर टेस्ट देऊन हे सरकार जे आहे ते त्यानंतर धोक्यातील सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जो आहे तो दिला जाऊ शकतो आणि त्याचीच तयारी ही सगळी आहे। भाजपला पाठिंबा देण्यासाठीची ही सगळी जोरदार तयारी शिंदे गटाकडनं केली। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर। तुम्ही पाहताय सत्तेचा हा आखाडा आणि सत्तेच्या या आखाड्यामध्ये आता रस्त्यावरची सुद्धा लढाई सुरू झालेली आहे। राज्यात बंडाच्या नंतर ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। पुण्यात एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, निषेध व्यक्त करण्यात आला। दुसरीकडे मुंबईत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। मुंबई शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रभा देवीतल्या सामना कार्यालय ते शिवसेना भवन अशी बाईक रॅली काढण्यात आली। तर मनमाडमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढला। यावेळी त्यांनी शिंदे गटातल्या आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिंदेंच्या बंडखोरी विरोधात जालन्यात सुद्धा शिवसैनिक अतिशय आक्रमक झालेले दिसले। मंठा तालुक्यामध्ये निदर्शनं करून शिवसैनिकांनी आपला निषेध नोंदवला। यावेळी शिवसैनिकांनी उद्धव साहेब तुम आगे बढो अशा घोषणा दिल्या। शिवसेनेला आपला पाठिंबा असल्याचं दर्शवलं त्यांनी। औरंगाबाद जिल्ह्यातल्या युवासेना देखील आज आक्रमक झालेली दिसली। शहरातील क्रांती चौक इथं उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। युवासेनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं। बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वसई विरारमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। यानंतर शिंदेंच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। केवळ विरोधातच नाही तर शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सुद्धा औरंगाबादमध्ये रॅली काढण्यात आली, एका सभेचं आयोजन करण्यात आलं। सत्तारांच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरवरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे। या बॅनरवर फक्त आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे। नवी मुंबईच्या चौकात शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावलं। विशेष म्हणजे यावर बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देतानाचे फोटो झळकत आहेत। स्वर्गीय बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिघेंची शिकवण आम्ही पुढे नेणार असल्याचं शिंदे समर्थकांकडून सांगितलं जात आहे।
भंडारा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात चौकाचौकात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आलेत। नरेंद्र बोंडेकर हे सध्या शिंदे गटासोबत गुवाहाटी इथं आहेत। बोंडेकर अनुपस्थित असले तरी कार्यकर्ते मात्र जोशात आहेत।